आपल्या देवानी नांत बोलतो चालतं आमचं दैवत, कारण आपल्या देवता पण आपल्या जाता येत नाही. म्हणून ताकदच्या रूपी आपण आपले कुलस्वामी या ठिकाणी बसवले, कारण रोज ह्या देवाची सेवा करता येईल म्हणून देवाच्या सेवेसाठी ताकदपणे आपल्या घरी आणि भगवंत आले आहेत. म्हणून भगवंताची सेवा करताना मनी नाही भाव मन देव मला पाव दिवसन भावायचा नाही राव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही. किती रुपये देऊन देव विकत मिळत नाही का? म्हणून कधीतरी वर्षातून दहा वर्षातून बऱ्याच वर्षातून जागरण असत ना, दरवर्षी जागरण असत ना, तेव्हा वर्षातून एकदा देवाची सेवा करायची असती. कारण का करायची अशी अरे प्यारे वर्षा अग तर वर्षा तुझ्या द्वारी निबन वागलवारी मल्हारी निमन वागलवारी निमन वागलवारी मल्हारी निमन वागलवारी लग्न देवत लागत
ऐका जावाई बर का देवांच्या तरी भंडारला 10 रुपये घ्या. सांगणे कोणाला? सासांना सांगणे. सासांना सांगणं काय? पाहुण्यांना पाठवून दिले आणि आपण फिशाल झोपले. सासाला आपले सांगायचे. हा हा तेव्हा तसं नाही. सासा दिसायला र्या खावाई र्या खादर्या खावाई र्या खा दिसायला रे खावाई रे खादरे खावाई रे सासा दिसायला र्या खावाई र्या खादर्या खावाई अशी हिरोली मध्ये हिरोली ग सईबाई. सासा दिसायला र्या खावाई रे कुठे बसल्यात सासा ग सईबाई याला उठून गटारी तथ्या काबाई या कागद्या काबाई गटारी तथे काबाई फेकथे काबाई तेव्हा जावायचं सांगणे सासन नाही. सासनला सासनं सांगणे काय? खिल्लारवाडी शिवरात कोण हिंदात चिंधाड सगळ्या माझ्या सासा एवढ्या पैशाला जिंधाड सगळ्या माझ्या सासाला पैशाला जिंधाड सगळ्या माझ्या सासाला पैशाला जिंधाड सगळ्या माझ्या सासाला पैशाला. तेव्हा सासाबाई सासूंना सांगणं काय? दिसायला चेट बाय. हा देवाच्या तरी भंडारला काहीतरी हालचाल झाली पाहिजे. असं गप कर बसायचं नाही. नुसतं जावं सांगणं सास सासाला ते सासऱ्याला नाही काय रे. थंड पडलं मित्र मंडळी बघा हिंदा ना माणसाने हा नेहमी करमणूक करीत जाव. मग तुमची करमणूक करीत करमणूक करीत 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 आपण घरी जाऊ. काय करमणूक करीत करीत बाबू मंडळी लाका मार मारितो सगळ्याला घरी चल लवकर आका मार ना बायको म्हणायची काय काय म्हणायची बायको आज लग बदल ग बग माझ्या घराची औंधाची जुरी गायची आणि गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची गाडी घुंगराची माझ्या भायाची गाडी घुंगराची माझ्या भायाची गाडी घुंगराची माझ्या गाडी घुंगराची गाडी घुंगराची औंधाची दुरी गायची गाडी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची गाडी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची लग बग माझ्या कराया लग बग माझ्या
काळी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची, काळी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची, काळी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची। किल्लारी बैलाची गाडी चालली तो मान, किल्लारी बैलाची गाडी चालली तो मान, किल्लारी बैलाची गाडी चालली तो मान। आगन दावा घेतली निवड बाल सागमान, किल्लारी बैलाची गाडी चालली तो मान, किल्लारी बैलाची गाडी चालली तो मान, किल्लारी बैलाची गाडी चालली तो मान। गाडी ढुंगराची आली गाडी ढुंगराची माझ्या थोरल्या भायाची, गाडी ढुंगराची माझ्या थोरल्या भायाची, गाडी ढुंगराची माझ्या थोरल्या भायाची। गाडी आली ढुंगराची थोरल्या भायाची, गाडी आली ढुंगराची थोरल्या भायाची, गाडी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची, गाडी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची, गाडी घुंगराची माझ्या सख्या भाऊजीची। अगदी दुरी जाण्याची बाई झाली मला झाई, गळ्यामध्ये भंडारी विलस गान गाई, गळ्यामध्ये भंडारी विलस गान गाई। जुरी दाल्याची झाली मला खाई, गळ्यामध्ये भंडारी विलस गान गाई, गळ्यामध्ये भंडारी विलस गान गाई, गळ्यामध्ये भंडारी विलस गान गाई। तुम्हाला काय कापू, गाडी घेऊन गेला गाडी घेऊन गेला चाली थोरल्या भायाची, गाडी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची। ऐका, मोठे मोठे डोळे घाली मी सवरी ताव, माझ्या घरी आला दावडी तखंडे राव, म्हणजे सासांच सांगणं जावायला, जावायांना सांगणं काय आहे, आमची सुद्धा 100 रुपयाची नोट घ्या, 100 रुपयाची मोड घ्या, याच्यावर जावायांचं 200 जरी 1 रुपया आला तरी इथं बसा, 101 वर 200 हा एक जावई आहे, त्यांचा आहे बसला कांदा तो ढेंगळा 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 असं माळ्याच्या मळ्यामध्ये गो सईबा, एक कांदा तो ढेंगळा ढेंगळा। कोण कोण जावय हयो का आणि तो एक हयो रातचा झोपतो भोंगळा,
तेव्हा 101 रुपये घ्या, चाललेलं देऊन आम जोरात चालू द्या. तेव्हा दाजू काय म्हणायची, लग बग माझ्या घरायाची दुरी जायाची, गाडी घुंगराची माझ्या थोरल्या भायाची. कारण पूर्वीच्या काळात इथून लोक दावले जायचे ठरलं टांग्या बैल असायचे. बरोबर. आता झालेल्या सगळ्या गाड्या गाडीत बसलं 5 मिनिटात देव झाला. नाही तर 2-2 दिवस मुक्काम असायचं. आहे ना, चालायचं इथून जिजुरीला गाडी जात होत पूर्वीच्या काळात. आता जात्यात या पठार बघायला जात्यात त्याच्या पौर्णिमेला, चैत्र पौर्णिमे. हा तेव्हा असं जोडीन जायचं म्हणले गाडी म्हणजे 90 असतो. त्याच्यामध्ये नवराबाची जोडी असती आणि तो 90 मिनिटासाठी देवाला जायचा असतो. माझ्या घरी तुम्हाला आणले, बायकोला मारतो. आता मारतो नाही, बोलू तो म्हण ठाक मारतो. अगं तू तू तिचं नाव काय, नवरा कोण आहे तुझं माहिती नाही का? अरे तुला माहिती नाही ते बायकोचं नाव? तुला माहिती नाही? माहिती नाही तुला बायकोचं नाव? मी सांगू का? नाही नाही बायकोचं नाव माहिती. तू हाका मारूच नको नावाने. समोर गेलं ना दारासमोर, अगं घरात आहेस का? अगं घरात आहेस का? ती म्हणणार बाहेर कोण आहे? बाहेर कोण आहे? मी तुझ्या नावरून 2 पाऊ नाही असं तो म्हणायचं. कोण नावर तू? आम्ही 2 पाऊ ना. अगं घरात आहेस का? अगं घरात आहेस का? ती म्हणणार बाहेर कोण आहे? बाहेर कोण आहे? म्हणा मी तुझ्या नावरून 2 पाऊ नाही असं तो म्हणायचं. पटकन छातीला हात लावला. मी तुझा नवरा, 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 2 पाऊ ना असं मी तुला सांगत होते. मी म्हणू का? हा हात मारू का? पटकन या गावात मारतो. मला घर नाही, बायको नाही. असं करतो मी गेतो राजा, तुम्ही दोघ जण वार न उरल होत घरामध्ये. कोण आहे बाहेर? कोण आहे? मी तुझा नवरा आहे. नवरा? येस. मला तरी नवरा होतो. रॉंग नंबर लागला. काय कोली? दिस इज माय वाटीत कोड्या. तुझ्या लागी होता इंग्लिश शिकायला कुठे घालतो? अच्छा तळा. अरे इंग्लिश पेक्षा हिंदी किती भारी आहे. हिंदी तुझ्या ऐकली नाही का? नाही. बायकून मी त्याला शिकत होतो. खरं काय बाकी बाकी दप्पेनी पडिया बाकी बाकी दपकडी पडा गुड गाबी फुटिया बी असा बी सांड्या मशीन गोबर हागेया. हिंदी ही कुठे शिकला? जुन्नरच्या बाजारात. अरे दरवाजे आहेस का? बाहेर कोण आहे? तुला सांगितलं काय बिंदी पुढे कोण आहे? नाही का तू आहेस? कोण? मी चिनिलो. त्या बापाचा जावाई. बोलण्याची बरोबर आणि सफर वर त्याला दिलं ती थर ते पण नाही बरोबर. आताच्या सगळ्या बायका नवरीला मारते का? सगळ्या बाया नाही मारते. तुझी बायको लावायची ना? लढायचे का? खास पांड्याच्या बायको पांडाला मरणच मारले असतो बोलायची वास म्हणायची. थोडा जोर देऊ नको. तुला काय वाटलं? तुला काय वाटलंय? मी म्हणते तुम्ही काय करणार? काय नका फटफट तिकडे बघ. बाय तिकडे ना वाटाय काही काही का बर काय काय सुपाटी वरली पाल मिट्टी वरली खिटली ते तेल नवरा कुपाटी वरला सरोड आहे. बायको आहे का गावात हाडळेस? नवरा आहे का मुर्दिया खाईसेस? बोलू नाही बोलून घेसी मुर्दिया पार
काय बोलायचं म्हणजे काय तो लायसन काढलंय का माहिती काय शिस्तीनं बोललं तर माणूस शिस्तीनं बोलणार तोंड देऊ नको नाही काय करणार तू काय करशील मी 10-5 गावातल्या लोकांना आपला राग कसा आहे माहिती आहे आपल्या नादी नको लागू खरंच नाही नवरा मिळून मिळाला एवढा खाळा आहे तेव्हा देवाला जायचं अरे मित्रांनो काम सुद्धा नाही करतो पाणी आण म्हणलं तर पाणी आणतो दळून आण म्हणलं तर दळून आणतो म्हणलं ना भांडीगा भांडीगा लय पाय दुखत असलं तर हात पाय पण शिकून द्यायला अरे वा माझ्या पोची राजा कलियुगात काय चाललंय ते उद्यापासून सगळ्या तिकडे जाऊन हेच करायचं तुला वाटाय पाय काही आज घरी आपले मित्र मिळाले मित्र मंडळी अरे मित्र नाही बायको म्हणली कुत्र जगलो म्हणून वाचलो वाचलो म्हणून असं घडलं काय आज आपल्याला ते पाहुणे पाहुणे ते मेले कधी काय बोलले मेले म्हणतोय रे वाटली जास्त पडून खुशाल तुझी बायको तुला लाडकी खुशाल मेली म्हणती काय वाटलं पाहिजे तिच्या जीवाला आता बायको म्हणली पाहुण कितीच्या मेलनी आलेत हा मेलनी हा कितीचे आलेत मग आता 12:30 वाजता जाम भागे पाहुणे 12:30 वाजता मेल मेली आले मेली आले असे काय चापण कर चापण कर पटकन मग काय म्हणजे साखर शिल्लक नाही 2000 साली तुला पावशेर साखर आणून दिली म्हणजे साखर शिल्लक नाही संसार बरोबर म्हणजे करते का उदळाय निघाली 2000 साली हा पावशेर हे पैसे चहा पावडर हा चहा कर आता चहा पावडर घेऊन येते पण त्याला दूध नाही का दूध नाही सफेद चहा पिऊ नको नको बाकी झालं का चहा लोक चल चवायला जायचे चहा झाला का पाहुणे नो चहा द्या बस 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 लिफ्ट आटू जातो
क्षेत्र बसले आजीदुरे करण नदीच्या तीरावर क्षेत्र बसले आजीदुरे रम्य जागा पाहून सुंदर रवी चौले पार्वतीची उमा चला जी दूरी लगाऊ चला जी दूरी
घडीला पाहू खडक फोडून घेतो ठाव मोडतो म्हणले पाचा कर्माच्या मानाचा मेंढा करतो गर्दीच्या गळ्यात गाठ्या फोडतो आहवानारी मुरळ करतो शिंपाघेरवारी मागाय लावतो हा देवाचा घसरा संसार करा बा दुसरा संसार नाही दुसरा करताना देवाच्या शेवाला लागले पाहिजे भगवंताची सेवा हा धन्य देवा तुझी करणी ठेवलं नारळाच्या आत पाणी कडा का तिकड नात साखरे सखडा आपण बसतो कडा वारी भावल्या नाचवतो नाना परी हातामध्ये कळ सूत्राची दोरी हातामध्ये कळ सूत्राची दोरी देवा तुझ्या चरणी लिना भाऊ मना मन भाव ठेव केला मलिया रही जाता
ಸಂಗೀತ ಮರಕ್ಕೆ ತಾನಡಿಯ ಎಕ್ಕ ಮುಚ್ಚಲ
मानी कोकणी गुजरणी अशा पाच गणी तुला गवळणी नाद दीदी गवळणी सुंदरी गेले यमुना तिरी वस्त्र फेडून या स्नान करी ती नारी गोविंदानी वस्त्र बाहेरी थकिल्या गवळणी गवळी महाराज यमुना नदी मध्ये त्या ढोम मध्ये आंघोळ करीत असताना कृष्णदेव लपत आला आणि त्यांची वस्त्र घेऊन त्या कळंबावरती गेला कळंबाच्या झाडावरती गवळणी ढोतून बाहेर निघाल्या निघाल्यावरती वस्त्र पाहते वस्त्र कुठे आता वस्त्र कुठे काय करायचं हे काम कोणतं असत माहिती कानाचं असत कृष्ण भगवंतापाशी महाराज पहिली गवळणी गेली देवकी नंदना तू श्रीपती गवळणी नाद दीदी पहिली गवळण नाना होत आपलं पाण्यातून हात जवळण कृष्ण म्हणून देवा पहिली गवळण जेवला काय म्हणते मला घरी पार त्रास आहे तेव्हा माझी वस्त्र मला देऊन त्या घरी जाऊ दे मला उशीर होतो माझी वस्त्र मला दे नवऱ्याचा लई त्रास नाही त्रास लई त्रास तेव्हा पाची गवळी म्हणजे पहिली गवळण कोण कन्नड गवळण कन्नड गवळणी आणि देवाची विनंती कशी करू लागली कन्नड भाषेतून देवाला काय म्हणती अरे लाडो बाबू देवाची विनंती
लाडू गोविंद निर्वाजा दोर चल बच्चलो सिर फुटे न फोर मार कन्हैया पानी खेळ न खेळो ते तुला लगावा निनाद दीदी कन्नड बसवी देवा बल्ली देवा देवा मी तुला काय देते काय देते म्हणली काय बरं तू ऐकलं नाही का न्याय ऐकलं मग सोडून देते तेव्हा तिची वस्त्र देऊन टाकली ती घरी गेली आता मेळ्यातील दोन नंबर गवळण आपल्या हिंदू धर्मातील मुसलमानाची गवळण मुसलमानी गवळण हिंदी भाषेतून देवाला म्हणायची काय म्हणायची ए देवो हिंदी भाषेतून देवाला म्हणजे जेव्हा तू हात वरते पाय पडते पण माझी सुद्धा मला वस्त्र देऊन टाक वस्त्र देऊन टाक मला सुद्धा घरी जायचंय ती आपल्या हिंदी भाषेतून देवाला काय म्हणते अरे देखरे कन्हैया माई दक्की बडी कदम पकडूंगी मय कटन चुडा मेरी चुडरी ने ले मेरी गुलरी दसवी लगावानी नाच दीदी दक्की लगावानी दक्की लगावानी एक कसंती मराठी कानडिया प्रथम चल माई नको कनी गुजरनी अशा पाठी जरी दक्की लगावानी नाच दीदी याने थकविल्या थकविल्या गवळानी याने थकविल्या थकविल्या गवळानी तेव्हा हिंदी भाषेत जेवायला बोलली देखरेख नैया माई जर बडी मला एक नाडी दे मला नाडी नको ना मला एक हिंदी भाषेतून काय म्हणतो म्हणली देखरेख नैया माई जर ती बडी कदम पकडून दी कदम म्हणजे चरण धरीन तू कदम पकडून माई कटो ना चुडा मेरी चुलरी दे ले मेरी मी माई दुलरी तुला देते चुनरी दे तेव्हा हिंदी भाषेतून देवाचं वर्णन भात केलं नाही वर्णन केलं वर्णन केलं तिला आपण वस्त्र देऊन टाकली आता तीन नंबर गवळण आपल्या हिंदू धर्मातील मराठी गवळण मराठ्याची हौसा काय म्हणायची हौसा कुठं मराठी भाषेतून देवाला काय म्हणते देवा मी तुला शरणात घालते तुला शरण येते पण माझी साडी मला दे तू मला असं कर हा तो विनंती केल्याशिवाय मी तुला काय साडी देणार नाही तू विनंती करणार का मी विनंती करू काय पहिली विनंती कर अरे देवा नको रे नको रे नवरा मला रोज कडी लावून आतमध्ये घेते नवऱ्याला मी लई तेला पाठीला तेल लाय तेला आठणं घेते चांगली सेवा करते हा आहे ना तुला माहित नाही का हा नवरा नाही मी बिगर नवऱ्याची जाणी सोडी गाय मला अगं तसं नाही मग म्हणजे इथं जागरण तुझा ऐकायला आलाय का घरी ये हे म्हटलं इथे जागरणच आहे इथं जागरण तुझा ऐकायला आला तुम्हाला दिसत नाही ना ते काय टुकव्या चेस मिळ आता आताच खाली पडले ते आपले मालक कमरे खाली उशी घ्या नाही तर टाळू पडेल नवरा वया नवरा काय सांगायचे तुम्हाला जवळ आई बाबाच्या इकडे होते जवळ तू आई बाबाच्या इकडे होतीस तवर मोकळी कशी एक भाकर खायची एक भाकर खायची आता आधीच पुरती नाही वाटत काय वाटत शिपाय एवढ्या पाण्यात जीव द्यावा नको थकाऱ्याचा खाली नको मग मी फुगडीन वर अजून काय वाटत असं वाटत याचं ध्यान वाटत काय वाटत कापसाच्या पोत्या दड घेऊन जीव सोडा नको नको कापसाच्या
आताच्या पोत्याला अजिबात धडक नको घेऊ. तिथ गादी पडल्यासारखं वाटन तुला बिथडायला गेल. हा तिथे कपाळ फोडून पहिली आई बापाच्या इकडे होती. हा आई बापाकडे होती. एक मीटरचा मला डम्पर लागायचा. हा शंकर एक मीटरचा जम्पर लागायचा. पार्टीचे मटकावून झाली काही तू वाळी फाराशी झाली का. आता 3.5 मीटरच्या जम्परची गाठी येत नाही. बरची वाळी जा तू जाड झाली. जाड झाली का वाळी. त्याच्याकडे खाऊन खाऊन सुद्धा मी ना मशीवाळी झाली ना. आणि म्हणते मी लय वाळी एवढा जात आहे काय तुला. काय ग थोडाच थोडाच काय पण बोलत राहते. बघा त्यांना मुंबईला ठेवलं मी. काय ना त्यांना मुंबईला काय मला. मी म्हणलो कुठं ठेवलं. मी राहिले गावाला. तू गावाला ते मुंबईला. ते 12 वर्ष आलीच नाही गावाला. आणि पोरा किती झाली. 12 महिने आलो नाही गावाला. असं या वर्षी त्याच वर्ष गावला येतात ते. अगं सुट्टी नस 12 महिने मी 12 वर काढली. लोकांची गोळा करून आणली होती घरी पंगत जीव घालायला. तुला काय वाटलं. बया मिले पतिवत रामाची सीता आहे. म्हणून ती मराठी गवळ मराठी भाषेत जेवलं काय म्हणती. आरती नंदन तू श्रीपती उघडी ही माती पडती बाळ तुझ्या कापुलती माझी साडी दे पण दिली ती मोकळी झाली घरी गेली. आता 3-4 नंबर गवळण तुम्ही कोकणात कधी गेले. कोकणात कोकणात गेले कधी. कोकणात चल कोकणात तीन यायची. चला कोकणात चला मंडळी. कधी नाही जाऊ दे मर्दी. मी गेलते चाल गेलते चाल वर्धा वर्कर 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 तू वर्कर तू कर वर्कर तू वर्कर चल का बर तुला माहित नाही का बोललंय इकडे ना साचरा सगळं बुरा. आपल्या इकडं गोड इकडं इकडं सगळं पुसाळ खाली होती काय. मग सगळी कापल्याला वर तिथं म्हणलं वर्कर असे बरं चालतोय सोडू खाली आता सोड. म्हणून ती कोकणी गवळण तुला देवाला शरण आली श्री कृष्णाला काय म्हणती. काय म्हणती बर कोकणी भाषेतून देवाला काय म्हणली. अरे पाव गदा तर माता फडको युवन मेलो घे माता पैतो देव माया पडलो. अरे पाव गदा तारा मैना तो दाजीराव माता फडको दो
महिवान मेलो भीमादा कोयतो देवा पाया पडतो झटपी लगवला माझा कोयता देवा मी तुला देते पण माझी वस्त्र चार गवळी झाल्या राहतापैकी लास्ट आणि बेस्ट पाच नंबर गवळण कोणती गवळण गुजराती गवळण कधी गेलती का तुम्ही वारी जेथे गेलती का हो ओ शेडजी ओ शेडजी एक रुपयाचा गुड्या गुळा अरे फणसातला म्हणून ती गुजराती गवळण सुद्धा आपल्या भाषेतून आणि वर्णन कशी करती अरे जो रे माधवजी मैसर संप्रदायातील संत नामदेवरायांची गवळणी त्यांच्या मुखातून हे वेद बाहेर कसे पडले अरे इतक्या ऐकोरी प्रपंचाची कथा एक जुन्या राजाने केलेला वनवास याची उजळण्याकडून दाखवलं एक कथा म्हणतात कथा तरी कथा नाही तर राजा गोंधळ भरा होता आंधळा पुढे लावली ड्युटी काय पडत त्या दृष्टी पाऊस पडतो शेताच्या काठी दैवा सुनला ती पाऊस पडतो शेताच्या काठी समुद्रामध्ये उडी मारली माणिक मोत्यासाठी अगं राजा धन्य तुला
अशी कोणती लावायची? आता बरीच लोक झोपली आहेत, झोपली लावू झोपची. काय तुमच्या मनाने कोणती लावायची ते तुम्ही सांगा. देवाच्या लग्नाची लावायची. देवाची ऋषीची कमतरता होती. ब्रह्मदेवाचा आठवा पुत्र नारद मुनी. त्यामध्ये एका देवाची कमतरता म्हणजे ब्रह्मदेवाचा आठवा पुत्र हातामध्ये. ब्रह्मदेवाचा आठवा पुत्र आठवा पुत्र नारद मुनी. बाळा ते कापूस टाकायची गरज नाही रे, ते पास गिळत राहते होऊन जाईल ते ठीक होईल. तेव्हा वारकरी नाही का कोणी? आहे ना, त्यांना बोलवा मग जरा हळद बिळद दळू आणि जीव उरकू. 4:30 5:00 वाजेपर्यंत उरकू.